गुड मॉर्निंग। आज आपण करत आहोत सकाळचा मॉर्निंगचा चहा। तर त्याला लागणारं साहित्य, पहिला आपण करतोय गुळाचा चहा, म्हणून पहिलं महत्त्वाचं आहे गूळ, पुदिना, तुळस, दालचिनी, काळी मिरी आणि हे ठेचलेलं आलं। आलं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेचा, आम्ही थोडंसं जाडजाडच करतो। आता आपण सुरू करू आणि ही चहा पावडर, आणि आता आपण सुरू करूया चहा। पहिला आपण एका पेल्यामध्ये एका भांड्यामध्ये पाणी घेऊन गॅस ऑन करूया। पाणी थोडंसं उकळू द्यायचं आधी। पाणी आपल्याला तेवढं पाहिजे तेवढं उकळलेलं आहे। आता त्याच्यात पहिलं आपण टाकणार आहोत दालचिनी, दालचिनी, काळी मिरी, पुदिना, तुळस, आलं। हे सगळं आपण एकत्रच टाकून आधी पूर्ण ते उकळून त्याचा पाण्याचा फ्लेवर पूर्ण चेंज होईल, पूर्ण फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरेल इथपर्यंत आपण ते उकळून घ्यायचं आहे। हे बघा मसाल्याचं सगळं अर्क पाण्यात उतरून पाण्याला एक छान असा कलर आलेला आहे आणि त्याचा एक थोडासा असा स्मेल सुद्धा येत आहे। सकाळी सकाळी कशी अशी छान असे आल्या वगैरे सगळं टाकून चहा पिला ना, तर एकदम मन कसं छान प्रसन्न होतं। आता आपण ह्याच्यात चहा पावडर टाकायची आणि आता पुन्हा त्याला 1-2 मिनिटं उकळू द्यायचं। आता हा आपला चहा रेडी झालेला आहे, पण एक आता गुळाचा चहा केला आहे म्हणून तो कसा आपण डायरेक्ट ह्याच्यात गूळ टाकून दूध टाकून चहा सर्व करायचा नाही। हा चहा आधी एका पेल्यामध्ये गाळायचा, मग त्याच्यानंतर त्याच्यात दूध टाकायचं आणि नंतर तो चहा सर्व करायचा। जर तुम्ही डायरेक्ट दूध टाकलं तर तो चहा फाटेल, मग त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही। बस, थँक्यू।